नमस्कार, VKB न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. दिवाळी तोंडावर असल्यामुळे हॉकर्स व्यवसाय करण्यासाठी सज्ज झाले, मात्र या दिवाळीच्या सणावर महानगरपालिका गालबोट लावताना दिसत आहे. काल नागपूर महानगरपालिकेकडून झोन क्रमांक 5 धरमपेठ झोन, मंगळवारी झोन अशा विविध ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई करून रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फुटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले हॉकर्स यांचे लायसन्स तपासण्यात आले. कारवाई दरम्यान गैर लायसन्स हॉकर्स यांच्याद्वारा अतिक्रमण पथकावर प्रचंड विरोध करण्यात आला. माजी मंत्री व उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते जरीपटका पोलीस स्टेशन येथे स्थानिक आमदार विकास निधीतून 5 संगणक व 2 प्रिंटर वाटप करण्यात आले. जागतिक विकलांग दिनाच्या निमित्ताने कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात विकलांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. श्री बावनकुळे म्हणाले, एखाद्याला सक्षम करण्यात किंवा त्याला त्याच्या पायावर उभा करण्यास मदत करण्यात मिळणारे जे समाधान आहे ते कशातही नाही. सेवेशिवाय दुसरी कमाई कोणतीही नाही. जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत निहाय किमान 5 वनराई बंधाऱ्याचे बांधकाम 30 नोव्हेंबर पर्यंत करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात सुमारे 3000 बंधाऱ्याचे बांधकाम करून जास्तीत जास्त 9000 GCM पाणी साठा उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या काटोल नरखेड तालुक्यात राज्याचे माजी गृहमंत्री व या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. 83 ग्रामपंचायतीपैकी 64 ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे. नुकत्या संपन्न झालेल्या नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून निवडणूक झालेल्या 161 ग्रामपंचायतीपैकी 237 ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत, तर 3005 ग्रामपंचायती सदस्यांच्या झालेल्या निवडणुकीपैकी 1821 सदस्य हे भाजपाचे निवडून आलेले आहेत. पोलीस स्टेशन बजाजनगर येथे एका महिलेने चेन स्नॅचिंग झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करीत आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी हा यूट्यूब पाहून चेन स्नॅचिंग करण्याची शिकला. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत क्रमांक 1 स्थान मिळवले. या यशाचे संपूर्ण श्रेय भाजपाचे कार्यकर्ता व अधिकाऱ्यांना आहे. त्यांच्या अथक परिश्रमाने भाजप गावागावातच नाही तर घराघरात पोहोचला आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनता महायुतीच्या पाठीशी राहील आणि 45 अधिक खासदार निवडून येतील अशी खात्री बावनकुळेने व्यक्त केली आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील एका पोलीस हवालदार व त्याच्या पुतण्यावर समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांनी आरोपी श्रीरत्न फुले याला अटक केली असून त्याचा साथीदार वैभव गणेश शावणे हा फरार आहे. आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पार्टी झाल्यानंतर मित्राला घडी सोडून परतणाऱ्या तरुणाला भरधाव येणाऱ्या टिप्परच्या धडकेत मृत्यू झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा अपघात झाला असून दीपक शांताराम पाटील असे मृतकाचे नाव आहे. तर आजच्या सुपरफास्ट बातम्यात एवढंच. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.